Hi friends, this lecture is for BCA third year and the new topic is trade methods and priorities. Okay, we have seen in last lecture what is meant by trade. Okay, I'm repeating once the definition of trade. Okay, listen carefully. What is meant by trade? Now trade is a light weighted sub processes. Okay, trade is a light weighted sub process. Okay, बघा आता एका प्रोग्राम मध्ये मल्टीपल कोड पॅरलली एक्झिक्यूट केला जातो या थ्रेडच्या साहाय्याने. ओके, इन प्रोग्राम मल्टीपल कोड और मल्टीपल पार्ट ऑफ कोड एक्झिक्युटेड पॅरलली एट अ सेम टाइम, दॅट्स व्हाय टू एक्झिक्यूट द प्रोग्राम इट रिक्वायर लेस टाइम. ओके, व्हाय? बिकॉज प्रोग्राम इज एक्झिक्युटिंग द कोड पॅरलली at the same time. Okay, we have seen in synchronization point. Okay, baga ata thread madhe kay sangitle mi, thread is a light weighted sub process. Okay, exam madhe tumhala definition vicharli tar tumhi saral saral simple definition lihayche, thread is a light weighted sub process. Okay, ata ya thread cha kay kay astat mahite ka, method sudha astat. Kay astat kay method sudha astat, mag tya method kutle ahet te apan ya thikani vyavasthit baghu. Okay, tar sarvat pahili method ahe start. पहिली मेथड कुठली आहे बरं? स्टार्ट. ओके, ही स्टार्ट नावाची पहिली मेथड आहे. मग या स्टार्टच्या साहाय्याने काय केलं जाईल बरं? सिंपल आहे, दिस स्टार्ट मेथड इज यूज टू स्टार्ट द थ्रेड. ओके, दिस स्टार्ट मेथड इज यूज टू स्टार्ट द थ्रेड. या मेथडच्या साहाय्याने तुम्हाला काय करता येईल? तुमचा थ्रेड स्टार्ट करता येईल. ओके, आता नेक्स्ट मेथड आहे सेकंड नंबरची, गेट स्टेट. आता गेट स्टेटच्या माध्यमातून काय होईल बरं? आपण आय थिंक लाइफ सायकल बघितली होती थ्रेडची, बरोबर आहे? त्या थ्रेड मध्ये, त्या थ्रेडच्या लाइफ सायकल मध्ये डिफरंट स्टेट मध्ये तुमचा हा जो थ्रेड असतो का नाही तो असतो बघा. ठीक आहे, सर्वात पहिले बॉर्न होतो, बॉर्न झाल्याच्या नंतर रनिंग, रनिंग झाल्याच्या नंतर ब्लॉक स्टेटमेंट असते, थ्रेड तुमचा वेटिंग लिस्ट वर पण दाखवलं जातं, डिफरंट लाइफ सायकल बघितली. मग याच्याने काय केलं जाते माहितीये का? गेट स्टेटच्या मेथडच्या साहाय्याने तुमचा थ्रेड ऍक्च्युअली कुठल्या स्टेट मध्ये आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही काय वापरू शकता, कुठली मेथड वापरू शकता? गेट स्टेट मेथड वापरू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे गेट नेम. तिसरी मेथड कुठली आहे बरं? गेट नेम. गेट नेम मेथड इज यूज टू रिटर्न द नेम ऑफ थ्रेड. ओके, गेट नेम मेथड इज यूज टू रिटर्न द नेम ऑफ व्हाट? थ्रेड. ओके, बघा स्टार्टच्या साहाय्याने काय केलं बरं? तुमचा थ्रेड स्टार्ट करण्यासाठी आपण कशाचा वापर करू लागलो? स्टार्ट मेथडचा वापर करूया. गेट स्टेटच्या माध्यमातून काय केलं? तुमचा स्टेट कोणत्या स्टेट मध्ये तुमचा थ्रेड सध्या आहे हे बघण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय? गेट स्टेटचा वापर करतोय. आणि गेट नेमच्या साहाय्याने काय होणार आहे बरं? तुमच्या थ्रेडचं ऍक्च्युअली नाव काय आहे हे पाहण्यासाठी आपण काय करू शकतो? गेट नेम मेथड वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे गेट प्रायोरिटी. आता प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्य. ओके, इन थ्रेड द प्रायोरिटी इज डिफाइंड इन द नंबर दॅट इज इन बिटवीन 1 to 10, बरोबर आहे? 1 ते 10 नंबरच्या मधातली जे नंबरिंग असते का नाही त्याला आपण प्रायोरिटी कशी डिफाइन करू शकतो बरं? प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य, बरोबर आहे? आता काय माहितीये का, आपल्या इकडे सगळ्या कॉलेजमध्ये कसं असतं माहितीये का, किंवा बँकेमध्ये तुम्ही जेव्हा लाईनला उभं टाकता तर लाईनला उभं टाकल्याच्या नंतर एक तुम्हाला क्यू बनवावी लागते तिथे, बरोबर आहे? क्यू बनवावी लागते. तर क्यू बनवत असताना एका लाईन, एका क्यू मध्ये सगळे लोक काय करतात, लाईन मध्ये रांगा लावत असतात. ठीक आहे, मग रांगा लावत असताना
बँकेचा जो कर्मचारी आहे तो सर्वात अगोदर कुणाला घेईल बरं, जो फर्स्ट नंबरला आहे त्याला तो काय करेल, त्याची प्रायोरिटी सर्वात अगोदर असेल. ओके, मग सेकंड, मग थर्ड, बरोबर आहे. प्रायोरिटी कशावर दिली, जो सर्वात अगोदर आला त्याला काय केलं, सर्वात अगोदर एक्झिक्यूट केले, सगळ्यात अगोदर काढले. सेम लाईक दॅट गेट प्रायोरिटीच्या सहाय्याने थेट सर्वात अगोदर जो कुठला आहे ते आपल्याला काय करता येते, एक्झिक्यूट करता येते. ओके, जो सर्वात येईल, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, यु नो फर्स्ट कम फर्स्ट सर्व, त्याला आपण प्रायोरिटी म्हणू शकतो. जो सर्वात अगोदर येईल त्याला काय करायचं, एक्झिक्यूट होईल आणि बाजूला ठेवतील. मग जो दुसरा येईल त्याला सुद्धा एक्झिक्यूट केलं जाईल आणि त्याला सुद्धा काय केलं जाईल, बाजूला केलं जाईल. ओके, त्याच्यानंतर आहे स्लिप. पाच नंबरचा कुठला आहे, स्लिप मेथड आहे. ओके, आता स्लिपच्या साईड काय होणार आहे बरं, दिस स्लिप मेथड इज यूज टू स्टॉप द थ्रेड फॉर स्पेसिफाइड टाइम. ओके, स्लिप मेथड इज यूज टू स्टॉप द थ्रेड फॉर स्पेसिफाइड टाइम. बघा, स्लिपच्या साईड काय होणार आहे बरं, तुमच्या थ्रेडला थोड्या वेळासाठी काय केलं जाईल, स्टॉप केलं जाईल. ठीक आहे, थोड्या वेळासाठी काय केलं जाईल, स्टॉप केलं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्स नंबरचा आहे जॉईन. जॉईन मेथड काय करणार आहे बघा, बघा लक्ष द्यायचं काही नाही. जॉईन मेथड इज यूज टू स्टॉप द करंट थ्रेड अंटिल कॉट द थ्रेड गेट टर्मिनेटेड. ओके, बघा जॉईनच्या साहाय्याने काय, आता दोन थ्रेड्स आहेत, थ्रेड वन आहे, टी वन आणि टी टू आहे, बरोबर आहे. जॉईनच्या साहाय्याने काय केलं जातं, याला होल्ड करून ठेवलं जातं. कधीपर्यंत, जोपर्यंत हा व्यवस्थित सक्सेसफुली काय होत नाही, एक्झिक्यूट होत नाही, तोपर्यंत त्याला काय करून ठेवलं जातं, जॉईन मध्ये होल्ड करून ठेवलं जातं. ही सुद्धा काय झाली, एक या ठिकाणी मेथड झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर इट्स अलाइव. इज अलाइव सेवन नंबर. आता इज अलाइवच्या साठी काय करणार आहे बर, अलाइव म्हणजे काय, कार्यरत असणे किंवा जिवंत असणे किंवा ऍक्टिव्ह असणे, त्याला काय म्हणू शकतो आपण, अलाइव म्हणू शकतो. बरोबर आहे, आपल्याला जर चेक करायचं असेल की आपला थ्रेड ऍक्टिव्ह आहे का नाही, तर आपण कुठली मेथड वापरू शकतो या ठिकाणी, इज अलाइव मेथड. जसं आहे तुम्ही काय करू शकता, बघू शकता की तुमचा थ्रेड ऍक्च्युअली वर्किंग मध्ये सध्या आहे का नाही, बरोबर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आता प्रायोरिटी म्हणजे काय, तर प्रायोरिटी मी तुम्हाला सांगितलं होतं, हा मेथड, या सगळ्या सात मेथड झाल्या. ठीक आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात, ठीक आहे, सात मेथड झाल्या. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील, एक्सप्लेन थ्रेड मेथड्स अँड व्हॉट इज मीन बाय प्रायोरिटी. प्रायोरिटी विषयी आपल्याला एक सिंपल उद्या प्रोग्राम बघू आपण उद्याच्या लेक्चर मध्ये, पण आता प्रायोरिटी म्हणजे काय थोडं लक्षात घ्या. तर प्रायोरिटी म्हणजे काय, प्राधान्य देणे. बरोबर आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय, जो आता बघा एक क्यू आपण या ठिकाणी क्रिएट करू. ठीक आहे, एक ठीक आहे, आता बघा एक दोन तीन चार पाच, आपण प्रायोरिटी शिकत आहोत. आता काय करणार आहे बरं, हे सगळे काय झालेत माहितीये का, बँकेमध्ये आले, बरोबर आहे. आता हे बँकेमध्ये आले तर बँक काय करणार बरं, पाचव्याला अगोदर बोलवेल का नाही, सर्वात अगोदर कुणाला बोलवेल, याला बोलवेल, बरोबर आहे. सर्वात अगोदर कुणाला बोलवेल, याला बोलवेल. मग हा काय होईल बरं, याला घेईल, याला घेतल्याच्या नंतर याचं जे काही काम असेल ते इकडे जाईल, आणि मग या हे झाल्याच्या नंतर बँक परत कुणाला घेईल, याला घेईल, बरोबर आहे. प्रायोरिटी वाईज घेईल, बरोबर आहे, प्रायोरिटी वाईज घेईल. ठीक आहे, मग परत ते झाले की हे सुद्धा काय होणार, इकडे येणार. मग इकडून परत झाले की या थर्डला घेणार, आणि मग हे झालं सुद्धा काय इकडं, याला घेणार. सेम प्रोसिजर पाच पर्यंत चालू असत. ओके, सेम प्रोसिजर कुठे असणार आहे, पाच पर्यंत चालू असत. ओके, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जो अगोदर येईल त्याला आधी एक्झिक्यूट केला जाईल, जो नंतर येईल त्याला नंतर एक्झिक्यूट केला जाईल. यालाच आपण काय म्हणू शकतो सिंपल लँग्वेज मध्ये, प्रायोरिटी म्हणू शकतो.
काय म्हणू शकतो प्रायोरिटी म्हणू शकतो. ओके, तर मेथड समजल्या, सात मेथड्स आहेत आणि हे प्रायोरिटीज आहेत. ठीक आहे, थँक्यू.